फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. येस सर, खूप लोकांना अरेस्ट केलं. हो सर, अजून काही बंदोबस्ताला वाहन कमी पडत असतील, अजून बाईक घ्या, डोक्या वाढवा आपल्या. हो, अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर सांगा, काय कोणाला सुचवायचं असेल तर अजून सुचवा. ओके, नाही नाही सर, व्हेरी नाईस जॉब. मे आय कम इन सर? कम इन. एनी प्रॉब्लेम सर? एवढं अर्जंट बोलवलं, पाणी द्या त्यानं. येस सर. घ्या पाणी, घ्या. नाही नको सर, ठीक आहे. काय झालं? घ्या घ्या पाणी, घ्या घ्या. काय काय चाललंय काय? किरण, गेली कित्येक दिवस आपण या आरोपींना घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मलाही वरून प्रेशर असत, मला उत्तर द्यावी लागतात. तुमच्या या आरोपींना काय केलं माहितीये तुम्हाला? काय काय केलं सर? काय केलं? तांबे. येस सर. सोड, रशी सोड. माहितीये तुला? नाही सर. सर के बच्चे, या तुमच्या आरोपीनं काय केलंय माहितीये काय? चमत्कार केलाय, चमत्कार. क्या भाई लोग, कैसे आप? अच्छा गण्या, तेरी भाभी को देखा क्या? ए थांब. अरे किती दिवस झाले तुझ्या पाठीपाठी फिरतोय आपण, आणि तू आपल्याला साधा भाव पण नाही देत. कोण तू? मी नाही ओळखत तुला. तू आपल्याला नाही ओळखत, ह्या रफिकला नाही ओळखत तू. अरे रात्रीची झोप नाही येत आपल्याला. अच्छा, असंच का होतं आपल्याला? अरे तुझ्या प्रेमात पडलोय ना म्हणून एक दिवस जाणू, एक दिवस दे तुझा आपल्याला. मंदिर बोल, मस्जिद बोल, कुठं पण घेऊन जाऊन तुझ्याशी लग्न करीन. हिम्मत कशी झाली मला हात लावायची? पुन्यांदा हात लावला ना चपलीने थोबाट रंगवीन, कळलं? चला ग, असंच पाहिजे. तू या रफिकला नाही बोललीस, जर तू माझी नाही झालीस तर तुला दुसऱ्या कुणाची हो देणार नाही. ए थांबस ना, तुझा चेहरा जाणतो. कुठे म्हणजे आता थांब. इतक्या वर्षात आमच्या पोलीस डिपार्टमेंटला जी गोष्ट आज समजली नाही, कल्पने सुद्धा आम्ही आणू शकलो नाही, ते या पोरान प्रत्यक्षात करून दाखवल्या अद्भुत किमया केली. त्याने एक असे एक सॉफ्टवेअर तयार केले त्याच्यामुळे 24 तासात आम्ही 1000 गुंड आणि रोड रोमियोला अटक करू शकलो. आज होणारा ऍसिड हल्ला आम्ही थांबू शकलो. शाबाश बेटा, बेल्डन. खर तर मी यासाठी मेड इन महाराष्ट्राचे आभार मानले पाहिजे. आम्ही ते गुन्ह्यामध्ये आलेलो सर,
पण आमच्यातला चांगला माणूस घडवण्याबरोबरच आमच्यातलं कौशल्य जाणून घेण्याची एक चांगली संधी दिली, म्हणूनच हे होऊ शकलं सर. आम्ही उच्च शिक्षण घेतलं पण त्याचा उपयोग इतरांसाठी सोडा सर, स्वतःसाठी कधी करून घेतला नाही. आम्ही अशी संस्कृती जगलो जिथे फक्त पैसा, व्यसन आणि त्यासोबत येणारा मांस आणि त्या धुंदीमध्ये आमच्या हातातून होणारी एखादी चूक एखाद्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करू शकते ह्याचा विचारही कधी केला नाही सर. नको मॅडम, ह्या भावनेला थोपवू नका, कारण ही भावना जर तेव्हा असली असती ना ते का निष्पाप मुलीचा तो जीव घेणा खेळ मी उघड्या डोळ्यानं बघितला नसता. पण नाही, ते आम्ही कधीच शिकलो नाही. तेव्हा होता तो श्रीमंतीचा बेधुंद माज आणि व्यसनाचा विकार. त्या मुलीचा तो जीव घेणा आक्रोश मी विसरू शकत नाही. तो प्रसंग आठवला ना सर, मला वाचव तर अस्वस्थ व्हायला होत. आणि त्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढताना पाहिलं तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्यातला माणूस जगा झाला. माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं सर. आणि तेव्हाच ठरवलं की ह्यापुढे एकाही निष्पाप मुलीचा मी छळ होऊ देणार नाही. मी माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग केला आणि हा सॉफ्टवेअर बनवला सर. आदित्य, तू हे सॉफ्टवेअर बनवलंस कसं? सांगतो सर, पण त्यासाठी मला एक प्रोजेक्टर लागेल सर. पटेल. येस सर. व्यवस्था करा. येस सर. सर, सरकारने राबवलेल्या आधार कार्डच्या योजनेचा उपयोग करून मी हा सॉफ्टवेअर बनवला. आपल्याला हा सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर आधार कार्ड लागते. रोड रोमिओ किंवा गुंड यांनी एखाद्या व्यक्तीवर जर हमला केला व त्या व्यक्तीने जर आपल्या मोबाईलमधील ह्या सॉफ्टवेअरचा वापर केल्यास त्याची पहिली माहिती एरियाच्या मेन पोलीस स्टेशनला पोहोचते. तिथून बीट पोलीस चौकी, मग गश्त घालणारे पोलीस व इतरांना माहीत पडते व फक्त 5 मिनिटात त्या आरोपीची अटक होते व समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवला जातो. अशा रीतीने आपल्याला पोलिसांची मदत मिळते. धन्यवाद सर. व्हेरी गुड सर. ह्या सॉफ्टवेअरचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग कराल ही विनंती करतो.